आजचे नुस्के या यूट्यूब चैनल वर अपना सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मधुर चव असलेली केळी सर्वांनाच आवडतात। बाजारात सर्वाधिक विकले जाणारे फळ म्हणजे केळी होय। दररोज एक तरी केळं खाल्लं पाहिजे असं नेहमी डॉक्टर सुचवतच असतात, कारण केळीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स प्रोटीन्स असतात। केळीच्या सेवनाने विविध आजारांना दूर ठेवणे शक्य आहे, परंतु केवळ केळच नव्हे तर केळ्याचं सालही आरोग्यासाठी उपयोगी आहे। म्हणूनच केळं खाऊन साल कधीही फेकू नका। केळीच्या सालीचे अनेक खास उपाय आहेत, हे उपाय आपण आज जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। शरीरात एखाद्या भागात वेदना होत असतील तर त्या ठिकाणी 30 मिनिटांपर्यंत केळीची साल लावावी, याने आराम मिळतो। हलक्या हाताने केळीच्या सालीने चेहऱ्यावर 5 मिनिटांपर्यंत मसाज करावा। असे केल्याने पिंपल्स नष्ट होण्यास मदत होते। या सालीची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावल्यास चेहराही उजळतो। मधमाशाने किंवा कीड्याने दंश केला असल्यास त्या ठिकाणी केळीची साल बारीक करून लावल्यास आराम मिळेल। दाताचा पिवळेपणा दूर करण्यासाठी केळीच्या सालीचा उपयोग करता येतो। केळीची साल दातावर घासल्यास दाताचा पिवळेपणा दूर होऊन दात चमकू लागतील। कधी हातापायावर वगैरे छोटीशी जखम झाली तर त्यावर टेपने केळ्याची साल लावून ठेवा। सालीमधील गुण जखम बरं करण्यास आणि त्याचे डाग नाहीसे करण्यास मदत करेल। सोरायसिस झाल्यास त्यावर केळीची साल बारीक करून लावावी, यामुळे डाग निघून जातील। डोळ्यांना थकवा जाणवत असेल तर केळीची साल थोडा वेळ डोळ्यावर ठेवावी, याने डोळ्यांना थंडावा मिळेल। चेहऱ्यावर सुरकुत्या झाल्यास अंड्याच्या बलकामध्ये केळीची साल मिसळून लावल्यास सुरकुत्या नष्ट होतील। ही पेस्ट 5 मिनिटं लावून ठेवावी, त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा। केळ्याची साल ही ताणतणाव कमी करण्यासाठी मदत करते आणि मनही शांत ठेवते। यासाठी केळ्याची साल पाण्यात उकळून ते पाणी पियाल्याने फायदा होईल। केळीच्या सालीमधील पोषक गुण हे खताच्या रूपात अतिशय उपयोगी सिद्ध झाले आहे, त्यामुळे जरी कोणत्याही कारणासाठी तुम्ही केळ्याच्या सालीचा वापर केला नाही तर त्याचा खत म्हणून वापर नक्की करा। केळीच्या सालीचा उपयोग बागेतील झाडांच्या पानावर जर डाग वगैरे पडले असतील किंवा ती पाने खराब झाली असतील तर केळीच्या सालीच्या साह्याने ती साफ करता येतात। याचा फायदा असा की तुमच्या झाडांची पाने पुन्हा एकदा टवटवीत दिसू लागतील। केळीच्या सालीत पोटॅशियम मुबलक असल्याने या सालीने बुटाला पॉलिश करावे, यामुळे बूट चमकू लागतील। तर अशी आहे ही केळ्याची अतिउपयुक्त साल। त्यामुळे पुढच्या वेळेपासून केळी खाऊन झाल्यावर लगेच सालीची रवानगी कचऱ्याच्या डब्यात न करता तिचा आवश्यक तो योग्य वापर करा, जो नक्कीच तुमच्या फायद्याचा ठरेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आजीचे नुस्के या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, म्हणजेच तुम्हाला माझ्या नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर येईल। धन्यवाद।